हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये करंट अफेअर्स 2023 जी मालिका सुरू केलेली आहे, आपण त्यामधील पार्ट 7 या ठिकाणी पाहणार आहोत. आणि पार्ट 7 मध्ये जानेवारी ते डिसेंबर 2023 मधील महत्त्वाचे जे ऑपरेशन्स आहेत, जे सरकारतर्फे असतील, शासनातर्फे किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटतर्फे राबविण्यात आलेले आहेत, त्यावरती माहिती आपण घेणार आहोत. त्यावरती जोड्या लावा असतील किंवा एखादा कुठला तरी प्रश्न हा हमखास आपल्याला या कुठल्याही परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला असतो, त्यामध्ये महत्त्वाचे ऑपरेशन्स हे आपण बघणार आहोत. मार्क त्यासाठी पक्का करणार आहोत आणि जशी जशी आपली एक्झाम ही नियर येईल तसं तसं आपण त्या ठिकाणी वर्गीकरण करून अभ्यास करत असतो. मार्क कसे कसे आपण गेन करायचे ते, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे ऑपरेशन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये चला तर मग आपण ऑपरेशन्स या ठिकाणी पाहूया. आता आपण ऑपरेशन अलर्ट याबद्दल माहिती घेऊया. हे ऑपरेशन अलर्ट जे आहे, हे ऑपरेशन अलर्ट कशासाठी होते किंवा काय होते हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. भारत व पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढ करण्याकरिता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFद्वारे हे राबविलेलं होतं. 74वा प्रजासत्ताक दिन जो होता 2023 मधला, म्हणजेच 26 जानेवारी 2023 ला, 7 दिवसाचा सराव जो भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढविण्यासाठी करण्यात आलेला होता, त्याकरिता ऑपरेशन अलर्ट हे त्या ठिकाणी राबविण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन आहट हे कशासाठी होतं, तर RPF हे लक्षात घ्या. RPF म्हणजे काय आहे, तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे. आणि बरेचसे ऑपरेशनं जी रेल्वे थ्रू होत असतात, ती रेल्वे मंत्रालयातून जी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असते एक सेपरेट, RPF त्याला म्हटलं जातं. फेब्रुवारी 2022 मध्ये ऑपरेशन आहट हे सुरू करण्यात आलेलं होतं आणि हे कंटिन्यूली चालू आहे. आता हे कशाकरिता आहे, तर रेल्वे सुरक्षा दलाद्वारे मानवी तस्करी विरोधात हे राबविले जातं आणि त्याच्यामुळेच एक प्रकारे त्याच्या नावानुसार आपण थोडक्यात हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण सुरुवातीला A ची सिरीज बघितलेली आहे ऑपरेशन्सची, तसे 17-18 ऑपरेशन्स आपण यामध्ये बघणार आहोत. ते नोट डाऊन करायचेत किंवा स्क्रीनशॉट करून तुम्ही जवळ ठेवायचे सुद्धा आहेत, ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन दोस्त, फेब्रुवारी 2023 मध्ये ऑपरेशन दोस्त नावाचे ऑपरेशन चालू करण्यात आले. आता हे खास कशासाठी होते, तर तुर्की आणि सिरियामध्ये जे एक भूकंप झालेला होता, जवळपास तो 7.8 रिस्टर स्केलचा भूकंप झालेला होता आणि या भूकंपामध्ये तेथील जे भारतीय होते त्या भारतीयांना मदत करण्याकरिता किंवा भारतीयांना वापस मायदेशी आणण्याकरिता C-17 IAF एअरक्राफ्ट पाठवून, तसेच आपल्या सरकारकडून तुर्की व सिरिया भूकंपग्रस्त लोकांना 7 कोटीचा निधी देखील त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणजे 7 कोटी रुपयांची सामग्री त्या ठिकाणी पाठविण्यात आलेली होती फेब्रुवारी 2023 मध्ये, ठीक आहे. आता त्यानंतर ऑपरेशन गंगा हे एक ऑपरेशन महत्त्वाचं 26 फेब्रुवारी 2022 रोजी राबविलेलं आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना वापस आणण्याकरिता ऑपरेशन गंगा हे त्या ठिकाणी राबविलेलं आहे. आता युक्रेन आणि रशिया यांचा जो युद्धाचा वाद आहे, त्यामध्ये भारतीय लोक देखील युक्रेनमधले अडकलेले होते, तर त्या ठिकाणी युक्रेनमधून ते भारतीय वापस आणण्याकरिता ऑपरेशन गंगा हे राबविलेलं आहे. आता त्यानंतर ऑपरेशन गोल्डन डॉन आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये हे राबविलेलं आहे. ऑपरेशन गोल्डन डॉन, गोल्डन याच्यावरून लक्षात घ्या, सोन्याच्या तस्करी विरोधात महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने हे ऑपरेशन राबविलेले आहे. आता सोन्याच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त स्मगलिंग किंवा गोल्डचा व्यवहार किंवा गोल्ड मागणी किंवा गोल्डची स्मगलिंग जर म्हणायची म्हटलं, तर ती भारत देशामध्ये दक्षिण भागामध्ये जास्त होते आणि दक्षिण भाग म्हटलं की त्यामध्ये अग्रेसर आहे केरळ राज्य. ऑपरेशन कावेरी 15 एप्रिल 2023 रोजी ऑपरेशन कावेरी हे सुरू करण्यात आलेलं होतं. सुदान देशामधून अडकून पडलेले जे भारतीय आहेत त्यांना आणण्याकरिता C-130J नावाचं प्लेन त्या ठिकाणी पाठवून ऑपरेशन कावेरी याद्वारे मायदेशी त्यांना परत वापस आणण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत ऑपरेशन करुणा. ऑपरेशन करुणा यामध्ये थोडक्यात एक दया, माया, शांती, प्रेम अशा पद्धतीचं आपण थोडक्यात लक्षात ठेवूया. का? कारण चक्रवात मोचा, म्हणजेच जे स्टॉर्म होतं 2023 मधलं, मोचा नावाचं मेमध्ये झालेलं 2023 मध्ये, तर या मोचा वादळामध्ये जो म्यानमार होता हा सर्वात जास्त त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेला होता आणि या म्यानमारकरिता सहाय्य देण्यासाठी जवळपास 288 उड्डाणं करण्यात आली हेलिकॉप्टर्सची
आणि त्या ठिकाणी रसद पुरवण्यात आली आणि निर्वास म्हणजेच जो भाग होता वादळ प्रभावित क्षेत्र त्या ठिकाणच्या लोकांना बाहेर बाजूला हलवण्याकरिता ऑपरेशन करुणा हे त्या ठिकाणी आपल्या सरकारतर्फे राबविण्यात आलेलं होतं. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण आता बघणार आहोत ऑपरेशन ध्वस्त. ऑपरेशन ध्वस्त या नावामध्येच आहे ते उद्ध्वस्त करणे. आता उद्ध्वस्त करायसाठी कुठले कुठले गोष्टी आहेत, तर मे 2023 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच NIA आपण असं म्हणतो त्याला, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, दहशतवादी, गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ, आता या तीनही क्षेत्रांवरती एकाच वेळी प्रहार करणारं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन ध्वस्त. हे त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन नार्कोस कशाकरिता आहे, तर नार्कोस म्हटलं की अंमली पदार्थ त्यामध्ये येतो, नार्को डिपार्टमेंट म्हणतो, बरोबर. तशा पद्धतीनं जून 2022 मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्सद्वारे म्हणजेच रेल्वे सुरक्षा बलाद्वारे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याकरिता ऑपरेशन नार्कोस हे राबविण्यात आलेलं आहे. नोट डाऊन करून घ्या. आणि महत्त्वाचे खास करून आपण ज्यावेळेस अभ्यास करतो आहे किंवा डिस्कशन करतो आहे त्यावेळेस वारंवार हे क्वेश्चन्स आपल्या पार्टनरसोबत डिस्कस करा, ठीक आहे. पुढे नंतर बघा ऑपरेशन देवी शक्ती. ऑपरेशन देवी शक्ती जुलै 2023 मध्ये राबविण्यात आलेलं आहे. अफगाणिस्तानमध्ये जे भारतातील लोक अडकून पडलेले होते त्यांना C-17 ग्लोब मास्टर 3 याद्वारे आणण्यात आलं होतं भारतामध्ये वापस. जवळपास 107 इंडियन त्याच्यामध्ये होते आणि त्यांना वापस आणण्यात आलेलं होतं. C-17 ग्लोब मास्टर हे जे आहे हे जवळपास फार मोठं प्लेन होतं. तुर्की सिरिया यांनासुद्धा रसद पुरविण्यासाठी किंवा पर्यावरणामध्ये जी चालू घडामोडीमध्ये आपण पाहिलेलं आहे, पहा, चित्ते आणण्यासाठीसुद्धा त्याचा वापर केलेला होता साऊथ आफ्रिकेमधून. आता पुढे आपण त्या ठिकाणी 11व्या नंबरचं ऑपरेशन पाहणार आहोत. 11 ऑक्टोबर 2023 रोजी राबविण्यात आलेलं ऑपरेशन अजय. आता ऑपरेशन अजय 11 ऑक्टोबर 2023 मध्ये राबवण्यात आलेलं आहे. 1309 इंडियन लोकांना इस्रायलमधील भागातून भारतामध्ये मायदेशी परत आणलं गेलेलं होतं. 6 विशेष उड्डाण त्यामध्ये राबविण्यात आलेले होते. आता हे का आहे, कारण इस्रायल आणि हमास यांचं जे युद्ध झालेलं होतं तर त्यामध्ये या गोष्टी आलेल्या होत्या. तर इस्रायलमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी वापस आणण्याकरिता ऑपरेशन अजय हे त्या ठिकाणी राबविण्यात आलं. त्यानंतर पुढे ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड आहे. आता याच युद्धग्रस्त भागांसाठी ऑक्टोबरमधलीच ही घटना आहे, हे ऑपरेशन आहे. इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेत्यानव आणि हमासचा जो कमांडर आहे तो आहे मोहम्मद डफ, या दोघांमध्ये किंवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये युद्ध आता सध्या सुरू आहे. मग इस्रायलने हमासवरती जो हल्ला केला त्याला ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि इस्रायलने हमासवरती जे क्षेपणास्त्र हल्ला केला मग त्यावरती हमासने देखील इस्रायलच्या विरोधात हल्ला केलेला होता, त्याला नाव दिलेलं आहे ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म. आता अल अक्सा स्टॉर्म हे नाव देण्यामागे एक थोडंसं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अल अक्सा हे एक जेरुसलेममधील मशीद आहे आणि मुळात हा वादच त्या मशिदीमुळे आहे, कारण जेरुसलेम जो भाग आहे यामध्ये मुस्लिम, पॅलेस्टिनियन आणि ज्यू यांचा एक भेद त्या ठिकाणी चालू आहे आणि यामुळेच हे युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे अल अक्सा जे आहे हे जेरुसलेममधील ते मुस्लिम पॅलेस्टिनियन त्या ठिकाणी त्या मशिदीसाठी आणि ज्यू लोक त्या ठिकाणी इस्रायलचे भाग आपला आहे यासाठी अशा पद्धतीने एकमेकांचा वाद हा 1967 पासूनचा त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या संबंधितच हे ऑपरेशन आयरन सॉर्ड आणि ऑपरेशन अल अक्सा स्टार्म हे त्या ठिकाणी राबविण्यात आलेले आहेत. हे लक्षात घ्या, प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. पुढचा ऑपरेशन या ठिकाणी आहे नन्हे फरिश्ते. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सद्वारे नोव्हेंबर 2023 मध्ये राबविण्यात आलेलं आहे. नन्हे फरिश्ते म्हणलं की लक्षात येऊन जाईल, नन्हे म्हणलं की लहान मुलांचा शोध घेऊन कुटुंबांच्या हवाली करायचे, कारण त्या ठिकाणी बऱ्याच अपहरण असतील किंवा हरवण्याचं प्रमाण असेल. तर या सगळ्या गोष्टींवरती रेल्वेद्वारे ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे त्या ठिकाणी राबविण्यात आलेलं आहे. पुढे ऑपरेशन ब्लू फ्रीडम आहे. आता ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे खास करून लक्षात घ्या, एक सियाचिन ग्लेशियरवर म्हणजे आता सियाचिन ग्लेशियर जे आहे हे सियाचिन ग्लेशियर उंचावरचं ठिकाण आहे. पूर्व काराकोरमची जी रांग आहे आपली त्या पूर्व काराकोरममध्ये सियाचिन ग्लेशियर आहे.
1984 पासून सियाचीन ग्लेशियर भारताच्या नियंत्रणात आहे. ऑपरेशन मेघदूत ज्यावेळेस राबवलं होतं त्यावेळेस सियाचीन ग्लेशियर भारताच्या नियंत्रणात आलं होतं 1984 मध्ये. आता सध्या सियाचीन ग्लेशियर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे आणि जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून सियाचीन ग्लेशियरला ओळखलं जातं. टीम CLAW यांच्या समवेत ऑपरेशन ब्लू फ्रीडम काय आहे हे थोडक्यात बघूया आपण. सामाजिक प्रभाव किंवा सामाजिक व न्याय विभागातून सामाजिक उपक्रम म्हणून हा सुरू केलेला आहे दिव्यांग व्यक्तींच्या ट्रेकिंगसाठी. मग त्यासाठी मदत करणार आहे टीम CLAW. ठीक आहे, आता या गोष्टी त्यांना म्हणजे सुरुवातीला टीम करणार, मग त्यांना हळूहळू ते सियाचीन ग्लेशियरवर नेण्याचा प्रयत्न करणार. अशा पद्धतीनं एक ऑपरेशन ते आहे आणि त्यांना सर्वांना एक प्रकारे मोकळेपणाने आस्वाद घेऊन देणे या सर्व गोष्टींचा असं आहे त्याच्यामध्ये. तर तिथं तिसरा ध्रुव म्हणून याच्यासाठी एक भौगोलिक गोष्ट लक्षात घ्या, मी ती सांगतो तुम्हाला. तुमच्या कुठल्याही परीक्षेत किंवा एक जनरल नॉलेजमध्ये वाढ होईल त्यामुळे. तिसरा ध्रुव कोणत्या भागाला ओळखलं जातं? तर सियाचिन ग्लेसियर काराकोरमच्या विस्तृत हिमनदी असलेल्या भागामध्ये युरेशियन प्लेट आहे. आता भरपूर प्लेट्स असतात म्हणजे त्याला आपण भूगोलाच्या भाषेमध्ये भूपट्ट असं म्हणतो. तर हे प्लेट्स भारतीय उपखंडापासून वेगळे करणाऱ्या किंवा बाजूला करणाऱ्या जो विभाग आहे त्या विभागाच्या दक्षिणेला तिसरा ध्रुव असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पहिला दुसरा ध्रुव तर पृथ्वीवर आहे परंतु तिसरा ध्रुव त्या ठिकाणी अशा पद्धतीनं म्हटलं जातं. एखाद्या वेळेस मे बी मला विचारलं जाऊ शकतं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता पुढचं ऑपरेशन पाहणार आहोत. आता पुढच्या ऑपरेशन्समध्ये लक्षात घ्या, ऑपरेशन गरुड आहे, खूप सिम्पल आहे. CBI द्वारे, क्राईम ब्रांच ऑफ इन्व्हेस्टिगेशनद्वारे ड्रग नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन गरुड हे राबविण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑपरेशन ग्रीन आहे. ग्रीन म्हटलं की हिरवं, हिरवं म्हटलं की सर्व फळे पालेभाज्या किंवा भाज्या यांचे भाव नियंत्रणात ठेवण्याकरिता ऑपरेशन ग्रीन हे त्या ठिकाणी राबविण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन सजग आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारतीय तटरक्षक दल. समुद्रात जाणारे जे मच्छीमार आहेत त्यांच्यामध्ये जागरूकता वाढविण्यासाठी ऑपरेशन सजग हे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे ऑपरेशन मिशन अमानत जे आहे हे RPF म्हणजेच आपले रेल्वे प्रोटेक्शन फोर्सद्वारे जे हरवलेले सामान आहे लोकांचे तर ते शोधण्याचं काम रेल्वेद्वारे या ठिकाणी केलं जातं. म्हणजे एक प्रकारे मुलं हरवण्याचं प्रमाण किंवा त्या ठिकाणी आपले सामानाची चोरी होण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी होत आहे. तर मग याच्यावरती ऑपरेशन्स चालवलेली आहेत. मग ऑपरेशन नन्हे फरिश्ते असेल, ऑपरेशन मिशन अमानत असेल, हे हरवलेले सामान शोधणे या रेल्वेद्वारे एक पोर्टल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या पोर्टलवरच मिशन अमानत RPF नावाचं पोर्टल आहे. त्या ठिकाणी आपल्या व्यक्तीचं जे जे सामान आहे त्याचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करणे, त्याची संबंधित माहिती त्यामध्ये टाकणे आणि हरवलं तर फक्त त्या ठिकाणी एक क्लेम करणे, अशा पद्धतीनं एक ही मिशन अमानत हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर माहितीस्तव हे सर्व ऑपरेशन्स तुमच्यासाठी हे आणलेले होते. नक्कीच तुम्हाला याचा भविष्यात येणाऱ्या एक्झामसाठी हा फायदा होईल. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक थोडीशी तुटकी मुटकी का होईना थोडीशी कमेंट्स करून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून आम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये मोटिवेट करायचं आहे. तर भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, बाय बाय अँड थँक्यू.